नमस्कार, आपला प्रभाग आपला नेता या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत. मार्केट यार्ड लोअर इंदिरानगर प्रभाग क्रमांक 36 इथून अपक्ष उमेदवार संतोष मारुती नांगरे यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत. अपक्ष उमेदवार आहेत गॅस सिलेंडर हे त्यांचं यंदाच्या निवडणुकीचं चिन्ह आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया येत्या महानगरपालिका निवडणुकीसाठी त्यांनी काय नियोजन केले आणि काय ध्येय आहेत. भाऊ नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आता महानगरपालिका निवडणूक 2017 साठी सज्ज झालेले आहात, काय तुमचा प्रवास आहे आतापर्यंतचा? गेली 3 वर्ष झालं मी निवडणूक लढवायची या हिशोबाने या प्रभागामध्ये काम करत आहे. प्रभागामध्ये काम करत असताना या परिसरातील काय अडचणी आहेत, आपल्याकडे 50% झोपडपट्टी आहे तर 50% उच्चभ्रू सोसायट्या देखील आहेत. दोन्हीकडचे प्रश्न भिन्न भिन्न आहेत. दोन्हीकडे कामं जी काय करायची ती वेगवेगळी आहेत. एक झोपडपट्टींचं किंवा वसतींचा विषय घेतला तर झोपडपट्टीमध्ये अनेक समस्या आहेत, रस्त्याच्या असतील, कचऱ्याच्या असतील, आपल्या टॉयलेटच्या असतील, अनेक समस्या आहेत. कचरा वेळच्या वेळ उचलला जात नाही आणि त्याचबरोबर आरोग्याच्या समस्या एवढ्या गंभीर आहेत की लोक आजारी वगैरे नेहमी पडत असतात. मला त्यामधून आपला प्रभाग हा स्मार्ट प्रभाग असावा अशा हिशोबाने काम करायचं आहे. आपण बघा, आपण नुसतं म्हणतो की स्मार्ट पुणे, स्मार्ट महाराष्ट्र, तो स्मार्ट कसा होईल? जेव्हा वेळच्या वेळी कचरा उचलला जाईल, प्रभागाचा विकास चांगल्या प्रकारे होईल, स्वच्छता व्यवस्थित होईल, लोकांच्या आरोग्याच्या प्रश्न असतील त्याचं निवारण होईल, अशा वेळेस तो स्मार्ट होईल. आज मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 50% झोपडपट्ट्यांच्या या प्रभागामध्ये किंवा वसतींच्या या प्रभागामध्ये माणसं खूप 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 म्हणजे त्रासलेली आहेत, वैतागलेली आहेत. आज मला प्रामुख्याने सांगावंसं वाटतं की ह्या वसतींमध्ये एक साधारण 10,000 ते 12,000 लोकांच्या पाठीमागे साधारण 28 ते 32 टॉयलेट ॲवेलेबल आहेत. ही खरंच लाजीरवाणी बाब आहेत. आणि जी टॉयलेट्स आहेत घरोघर दिलेली आहेत ती त्यांच्यासाठी अशी सक्षम अशी ड्रेनेज लाईन नाही आहे, त्यामुळे लोक त्याचा वापर करत नाही आहेत. आज मला ह्या निमित्ताने सांगावंसं वाटतं की आपण खरंच त्या ठिकाणी तो प्रभाग स्मार्ट प्रभाग करू शकतो. लोकांचा जो 15-20 वर्षामध्ये जो काही विकास झालेला नाही तो विकास मी येत्या 5 वर्षामध्ये 100% करणार असं मी सांगतो. एकीकडे स्मार्ट सिटी असं म्हटलं जातं आणि तुम्ही म्हटलाल तसं प्रभागामध्ये 50% झोपडपट्ट्या आहेत. झोपडपट्ट्यांचा विकास जसाच्या तसा राहिलेला आहे. गेल्या 5 वर्षात जे नगरसेवक होते त्यांनी काही केलेलं नाही, पण आता झोपडपट्ट्यांसाठी तुम्ही खूप काही करण्याचं सांगितलेलं, तर काय तुम्ही नियोजन केले त्याबद्दल? माझं ह्या ज्या वसती आहेत हे सगळे आमचे कष्टकरी लोक आहेत. काही त्याच्यामध्ये आमच्या मार्केटमध्ये काम, मी आता मार्केटमध्ये गेली 20 वर्ष झालं सामाजिक चळवळीमध्ये काम करतो. मी एक डॉक्टर बाबा आडवांचा कार्यकर्ता आहे. माझ्याकडे अनेकदा हे लोक येतात आणि कामं सांगतात आणि त्या कामांसाठी मला संबंधित अधिकारी असतील, तिथलं नेतृत्व असेल त्यांच्याकडं जावं लागतं, चक्रा मारावं लागतात किंवा त्यांना फोन करावा लागतो. कामं होतात पण त्या ज्या वेळेत व्हायला पाहिजे, ज्या स्पीडनी व्हायला पाहिजे ती होत नाही आहेत. माझं विजन प्रभागाबाबत असं आहे की त्यांना चांगल्या प्रकारची घरं, चांगल्या प्रकारचं आरोग्य, चांगल्या प्रकारच्या ज्या सुविधा आहेत त्या मिळाल्या पाहिजे. माझं या ठिकाणी आपल्या प्रभागात माझ्या प्रभागामध्ये 36 मध्ये रस्ते, पाणी आणि लाईट ह्याच्या व्यतिरिक्त काही विकास झाला असं मला वाटत नाही, केला असेल पण मला वाटत नाही. पण त्या ठिकाणी आपल्याला एक चांगल्या प्रकारचं गार्डन करता येईल, चांगल्या प्रकारच्या शाळा उपलब्ध करून देता येईल. तर मला माझ्या प्रभागामध्ये आता आमच्या आजूबाजूच्या प्रभागामध्ये लहान मुलांसाठी शाळा आहेत. ह्या प्रभागामधले मुलं म्हणजे 2-3 किलोमीटरवरती शाळेमध्ये जावं लागतं. म्हणजे थोडंसं मला पण त्याच्याबाबत वाईट वाटतं की ही मुलं एवढ्या लांब जातात, मग त्यांच्या आईवडिलांना त्याचा खर्च वाढतो, मग त्यांच्यासाठी एखादी शाळा, ई लर्निंग स्कूल. आमच्याकडं काही एका प्लॉटवरती स्कूलचं रिझर्वेशन आहे, पण त्या स्कूलच्या रिझर्वेशनमध्ये ई लर्निंग स्कूल महानगरपालिकेच्या धर्तीवरती करता येईल. एखादं मला माझ्या प्रभागामध्ये सरकारी शाळा ज्याप्रमाणे करायची त्याचप्रमाणे सरकारी हॉस्पिटल देखील करायचं आहे, कारण सगळ्यांचीच परिस्थिती चांगली असती असं नाही आहे. आपल्याकडं असंख्य, मी मगाशी बोललो त्याप्रमाणे, जसे गरीब लोक आहेत तसे श्रीमंत लोक आहेत, पण श्रीमंत असला तरी तो शेवटी खर्च आला तर त्यांच्यासाठी सरकारी हॉस्पिटल करायची योजना आहे. गार्डन असतील, उद्यानं असतील, हे देखील करायची योजना आहेत. आज काही ठिकाणी पाणी कमी दाबाने येते काही, तर एक्सप्रेस लाईन टाकून चढाच्या ठिकाणी पाणी पुरवठा 24 तास होईल अशी योजना स्मार्ट पुणे अंतर्गत करायची आहे. अशा अनेक योजना आहेत डोक्यामध्ये ज्या मी करू शकतो. स्वप्नपूर्ती हे तुमचं स्वप्न तुम्ही साकारलेलं आहे, तर हे स्वप्न कशा पद्धतीने साकारले? आमची स्वप्नपूर्ती जी घरकुल योजना आहे ती गेली 30 वर्ष झाली रखडलेली
कामकाज तिचं रखडलेलं, अनेक अडचणी आल्या महाराष्ट्र शासन विरोधामध्ये, म्हणजे विरोधात होतं, कोर्टामध्ये दावे चालू होते, लोकांचं स्वप्न होतं की त्या ठिकाणी घरं झाली पाहिजे. आमच्याकडं 2004 साली ते आलं, पण 3-4 वर्ष आमचं त्या ह्याच्या काय म्हणतात त्याला कागदपत्र काढा शोधा ह्याच्यामध्येच गेले. त्याच्यानंतर हायकोर्टमध्ये आम्ही 2007 साली कॅव्हेट दाखल केलं आणि त्याच्यानंतर आम्ही हायकोर्टमध्ये दावा दाखल केला आणि त्याच्यानंतर निकाल लागला आणि आम्ही कामकाज चालू केलं आणि 1-4 वर्षामध्ये आम्ही कामगारांचं स्वप्न साकार केलं. मी माझ्या मुलांची नावं ठेवली, त्याचप्रमाणे ह्या स्वप्नपूर्ती कामगारांची साकार झाली म्हणून स्वप्नपूर्ती नाव ठेवलं. आज आमची लोकं सर्व गुण्यागोविंदाने या ठिकाणी राहतात आणि त्या ह्याचा आस्वाद घेत आहे. मला असं वाटतं की प्रभागामधील असं जी स्वप्नपूर्ती आम्ही साकार केली, तसं प्रभागामधील जे रंजले गांजलेले आहेत, जे गरीब लोक आहेत, त्यांचं देखील स्वप्न माझ्या हातनं साकार झालं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मतदारांसाठी काय सांगाल? प्रभाग क्रमांक 36 तुम्ही अपक्ष उमेदवार आहात, गॅस सिलेंडर हे तुमचं पक्ष तुमचं चिन्ह आहे, मतदार वर्ग खूप मोठा आहे, मतदार वर्गासाठी काय सांगाल? मतदार वर्गाला मी एवढंच सांगेल की यावेळेस तुम्ही 100% मतदान करा, मतदानाचा हक्क बजावा. मी मगाशी तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहून गेली की जसं मला वसतींसाठी काम करायचं, तसंच आपल्याकडं 250 वरती सोसायट्या आहेत आणि ह्या 250 सोसायट्यांमध्ये काही काही सोसायट्या छोट्या आहेत, पण ज्या मोठमोठ्या सोसायट्या आहेत त्यांच्याकडे ओपन स्पेस आहेत, तर त्या ओपन स्पेसमध्ये आपण त्यांच्या संमतीने त्या लोकांसाठी खासदार निधी असेल किंवा अशा निधीमधून आम्ही केलं आहे अशा एक हे केलं आहे की खासदार निधी असतील, आमदार निधी असेल, आम्ही त्याच्यामधनं त्या ठिकाणी गार्डन्स तयार केलेले आहेत. तर मला एक आम्ही प्रयत्न केला त्याप्रमाणे आम्ही अशा झोपड सोसायट्या ज्या आहेत त्या सोसायट्यांच्या ओपन स्पेसमध्ये त्या सोसायटीतल्या लोकांच्या संमतीने ओपन स्पेसमध्ये गार्डन, जॉगिंग ट्रॅक किंवा एखादी ओपन जिम करण्याचा माझा मानस आहे. आज आपल्याकडं वाहतुकीचा परिणाम खूप झाला आहे, तर रस्ते कसे सुधारतील, वाहतूक व्यवस्था कशी सुधारेल, सार्वजनिक वाहतुकीसाठी काय केलं पाहिजे, आमच्याकडं PMPLच्या अंतर्गत म्हणजे बसेस ज्या आहेत त्या बसेसची संख्या कमी आहे, त्या वाढवल्या पाहिजे. वाहतुकीचा प्रश्न आहे, आता गंगाधामचंच एक उदाहरण द्यायचं झालं तर गंगाधाम परिसरामध्ये वाहतुकीचा प्रश्न खूप मोठा आहे, कारण त्या ठिकाणी त्या गंगाधाम चौकामध्ये सोसायट्यांमध्ये जायचं म्हटलं की खूप कोंडी होते. तर त्या ठिकाणी एक चांगली योजना प्रकारचा एखादा फ्लायओव्हर टाकता येईल का, अशा डोक्यामध्ये अनेक योजना आहेत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आडाव यांचा सामाजिक वारसा लाभलेले संतोष मारुती नांगरे यांना सामाजिक वारसा लाभलेला आहे बाबा आडावांकडनं आणि सामाजिक कार्य खूप आहे, स्वप्न खूप मोठी मोठी आहे, समाजासाठी करण्याची ध्येय खूप आहेत, अशा समाजासाठी ध्येय समोर ठेवून सामाजिक कार्य करणाऱ्या या सामाजिक कार्यकर्त्याला आपण येत्या महानगरपालिका निवडणूक 2017 जनवार्ता न्यूजकडून हार्दिक शुभेच्छा देऊया. धन्यवाद. अहो ताई, आमच्या लय आम्ही अपदा काढले, चरचरा आणि प्रश्न भरले पैसे आणि डाग मोडलं, टिपा मोडल्या पितळेच्या, पोरांच्या पोरींचा गंठण मोडलं आणि ह्या पोरांनी पळून पळून आम्हाला आत्ता बशिवलं जाग्याला. ह्या लेकरांनी आमचं लय कष्ट घेतलं आहे, नाहीतर आम्हाला काय मिळत नव्हती जागा. मग काय केलं, आम्ही सारखा मोर्चा काढायचो ताई, सारखा मोर्चा काढायचो. आम्ही काय केलं, आमची सगळ्याची विचार आहे की संतोष नांगरे आलंच पाहिजेत निवडून. या सोसायटीमध्ये संतोष नांगरे यांनी जे काही बदल घडवले आहेत ते बदल आपण येथील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काका नमस्कार, काय सांगाल तुम्ही नांगरे साहेबांनी सोसायटीची जी कायापलट केली काय सांगाल? म्हणजे आपलं सगळं त्यांनी व्यवस्थित हे केलेलं आहे, सगळं म्हणजे व्यवस्था चांगली केलेली अशी होती पहिल्यांदा, आणि कधी गेलं तरी काय हे करत नव्हते ते, मग एकदम व्यवस्थित त्यांचं काम होईल. त्यांचं पहिले सोसायटी कशा पद्धतीची होती आणि काय काय बदल सोसायटीमध्ये? म्हणजे कसे की झाडूवाले, वॉचमेन हे सगळं त्यांनी ठेवलेलं होतं, बाकी काय पाणीची सोय किंवा पाणी कमीच पडून देत नाही असं सगळं व्यवस्थित त्यांनी केलेलं आहे. काय सोसायटी किती मजली आहे आणि कसं पाणी वरपर्यंत पोचत? 10 आहे, पलीकडे 11 आहे, हे सगळं म्हणजे स्वतः मोटार बिटार सगळं लावून ते केलेलं त्यांनी, बोरिंग याचं पिण्याचं पाणी और बोरिंगचं पाणी अलग अलग एकत्र नाही येते, अलग अलग आहे. काका तुम्ही काय सांगाल, आधी कसे कशी हे होती आणि आता ती जागा जी विकत घेतली आणि त्यानंतर कंत्राटदार बघून त्यांनी ही कंत्राटदाराला बांधायला दिली, ती जागेच्या मोबदल्यात बांधून दिलेली जागा आहे. हे संतोष नांगरेंनी हे काम केलेले सगळं. आधीची सोसायटीचं कसं म्हणजे कशा पद्धतीची होती ना, आता काय बदल त्यांनी केले?
बदल म्हणजे त्यांनीच घडवली आतापर्यंत, अजून बी त्यांच्या ताब्यात आहे की जे सुया पाहिजे तेवढ्या सुई आहेत, बाकी जे इतर नाहीत पण ती बाकी पाणी जे जे सुई चांगली आहे 24 तास पाणी नांगऱ्याला पुरा पाठिंबा आहे आमचा। संतोष नांगरे येत्या महानगरपालिका निवडणूक 2017 साठी उमेदवार आहेत आणि सोसायटीसाठी त्यांनी भरपूर काही उपाययोजना केलेल्या आहेत, तर काय सांगाल? संतोष नांगरेनं हे सर्व 30-35 वर्षे रखडलेले होते हे कामगाराची बिल्डिंग घरं, पण ते त्यांनी कोशिश करून लय कोशिश केली, कोर्टात गेले, मार्केटला झटले, संपूर्ण म्हणजे त्यांनी कार्य घडून आणलं आणि त्यांनी 11 मजली बिल्डिंग बांधून दाखवली। पुन्हा पाणी पाण्याची सुविधा संडासाची सुविधा म्हणजे हे 24 तास आहे आणि पुन्हा मार्केटची जागा आहे समोर सोसायटीच्या समोर, हे सर्व त्या आंबेडकर नगरच्या ज्या झोपडपट्टीनं सर्व घाण करून टाकली होती संडासनं, तर तीसुद्धा त्यांनी बंद केलेली आहे। त्यांनी सर्व निकाल मार्केट यार्डला नगरपालिकेला त्यांनी सर्व सांगितलं, ते सर्व बंद झालं, एकदम स्वच्छता एकदम कार्यकर्ता माणूस चांगला आहे आणि त्यांना सर्व आमच्या लोकांचा पाठिंबा। महिलांसाठी वृद्धांस ज्येष्ठांसाठी आणि लहान मुलांसाठी हे नेतृत्व कशा पद्धतीने आणि सोसायटीचा कायापलट जो काय केला आहे, जी आता सोसायटी दिसते ती कशा पद्धतीने काम केली? सर्व एक नंबर काम केलेलं आहे, स्वतः कुमार बिल्डरच्या अंडरमध्ये हे काम झालेलं आहे। संतोष मारुती नांगरे आणि शशिकांत कुंडलिक नांगरे या दोघांनी आणि सूर्यकांत बाळकी चिंचवले सचिव या तिघांनी मिळून उभं राहून हे संपूर्ण काम पार पाडलेलं आहे आणि आम्ही तिघं सर्व सोसायटीच्या वतीने या तिघांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत। भाऊ, येत्या महानगरपालिका निवडणूक 2017 साठी आता सज्ज झालेल्या आहेत, तर सोसायटीच्या नागरिकांचा म्हणणं एक सोसायटीचे नागरिक म्हणून तुम्ही त्यांच्या बाबतीत काय सांगाल? अगदी उत्तम काम करतात आणि व्यवस्थित सगळ्यांना मार्गदर्शन करतात, सर्व व्यवस्थित चाललेलं आहे, पाण्याची सोय 24 तास आहे, घरामध्ये 5 ते 6 नळ बसून दिलेले आहेत, गॅलरी आहे, 2 लिफ्ट 2 जिन्या का बिल्डिंगला करून दिलेले आहेत, साफसफाईपासून सर्व गार्डन जिम्स सगळ्या पार्किंग बिर्किंगची सोय व्यवस्थित केलेली आहे। हां, एक वडीलधार म्हणून संतोष मारुती नांगरे यांना मी सोसायटीच्या वतीने पूर्ण पाठिंबा हा जाहीर करतो। संतोष भाऊ नांगरे यांनी आम्हाला ही जागा आमची बुडालेली होती, आम्हाला जागा तर आमच्या ताब्यात घेऊन शनी ही आम्हाला घरं बांधून दिली, आमचं चांगलं आयुष्याचं कल्याण केलं, आम्ही त्यांच्या पाठीशी चांगल्या प्रकाराने उभे आहेत। आम्हाला केवढा आनंद झाला आहे की आमच्या आयुष्यामध्ये असं आम्हाला बघायला मिळलं नसतं, ते बघायला मिळलं, आमचं एक स्वप्न पुरं करून दाखवलं आणि असंच त्यांना इथून पुढं परमेश्वराने असं याच द्यावा, 1 से 1 टक्का निवडून यावं अशी आमची अपेक्षा आहे। संतोष नांगरे प्रभाग क्रमांक 36 मधून एक अपक्ष उमेदवार आहेत। स्वप्नपूर्ती सोसायटीसाठी आत्तापर्यंत त्यांनी खूप कामं केलेली आहेत, स्वप्नपूर्ती सोसायटीचा एक कायापलट त्यांनी केलेला आहे। वृद्धांसाठी सगळ्या सुखसोयी, लहान मुलांसाठी सुखसोयी आणि महिलांसाठी सुखसोयी अशा केलेल्या आहेत, पाण्याची सोय आणि अशा विविध सोयी त्यांनी सोसायटीला करून दिलेल्या आहेत। सोसायटीतील नागरिक आहेत ते त्यांच्या या कामाने खूप आनंदी आहेत आणि सोसायटीतील नागरिक त्यांना येत्या निवडणुकीसाठी शुभेच्छा देतात।